शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचा 14 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष विविध सेवाभावी सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी देवगड तालुक्याच्या वतीने जामसंडे समर्थ मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय संस्था मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ देवगड तालुक्याच्या वतीने संपन्न झाला. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच शालेय संस्था आणि मुख्याध्यापक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक सेवाभावी उपक्रम राबवून कार्यकर्त्यांना सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा कला सारख्या प्रत्येक क्षेत्रात उभारी देणे त्याचबरोबर त्यातून स्वतंत्र नेतृत्व उभा करून सर्वसामान्य जनतेची सेवा व्हावी हाच या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचा हेतू असल्याचं संदेश पारकर म्हणाले. ते देवगड येथील शालेय विद्यार्थी सत्कार समारंभावेळी बोलत होते. विद्यार्थ्यांकडनं एवढी अपेक्षा करतो की आपण 10वीमध्ये चांगल्या त्या ठिकाणी मार्क घेता, आपण 12वीमध्ये चांगले मार्क घेता आणि नंतर 12वीनंतर आपल्या जिल्ह्यातला विद्यार्थी कुठे आहे हा प्रश्न माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना पडतो आणि म्हणून त्यांचं भवितव्य जे आहे भविष्य आहे ते 10वी 12वीच्या नंतरचं जे आहे ते उज्ज्वल झालं पाहिजे. कुठेतरी या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC असेल IPSC असेल या सगळ्या परीक्षामध्ये कुठेतरी आपला जो विद्यार्थी आहे गुणवंत विद्यार्थी आहे हा या स्पर्धेच्या युगामध्ये त्या ठिकाणी टिकला पाहिजे आणि जर टिकायचं त्याने असेल तर आपल्याला अनेक गोष्टीच्या ज्या गरज आहेत त्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. खरं तर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. आपण जी संस्थेची किंवा गावातलं जे एखादं वाचनालय असतं त्या वाचनालयामध्ये कुठेतरी वाचन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषेवर त्या ठिकाणी प्रभुत्व मिळवणं आणि त्याचबरोबर संगणकामध्ये सुद्धा एक चांगलं ज्ञान हे जर आपण त्या ठिकाणी मिळवलं तर आपला जो विद्यार्थी आहे हा भविष्यामध्ये त्या ठिकाणी एक चांगला सनदी अधिकारी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये निर्माण होऊ शकतो एवढी गुणवत्ता ठासून आपल्या या सगळ्या मुलांमध्ये त्या ठिकाणी घडलेली आहे. मला माहिती आहे की कशा पद्धतीनं आपला जो विद्यार्थी आहे किंवा त्याचा पालक आहे कशा पद्धतीनं शिक्षणाच्या या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सामोरा जातो. अतिशय गरिबीमध्ये अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पालक आपलं कुटुंब त्या ठिकाणी कुटुंबाला न्याय देत असताना घडवत असताना मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून आज हे चित्र जिल्ह्यामध्ये दिसते. खरं तर म्हणजे फार मोठ्या अडचणींना सामोरं देत आणि एक गोष्ट महत्वाची आहे की आताची जी श्रीमंती आहे ही श्रीमंती पैशाला मोजता होणार नाही. तुमचे बंगले किती आहेत तुमच्याकडे जमिनी किती आहेत याच्यावर होणार नाही. तुमचं शिक्षण किती आहे त्याच्यावर शिक्षणावरच त्या ठिकाणी श्रीमंती ही ठरणार आहे आणि म्हणून एखाद्याच्या घरामध्ये जर आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या निर्माण करायच्या असतील तर चांगलं शिक्षण हे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून माझ्या मुलांना माझ्या जिल्ह्यातल्या त्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी चांगला रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे चांगलं शिक्षण त्यांचं निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून त्या सगळ्या परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं शिक्षणाच्या सोयी निर्माण झाल्या पाहिजे. कारण आज विद्यार्थी 10वी 12वी झाल्यानंतर कुठेतरी मुंबई पुणे गोवा कोल्हापूर अशा मोठ्या शहरांकडे त्या ठिकाणी जातो आणि पुढचं जे भविष्यातलं शिक्षण आहे ते त्याला तिकडे त्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून ह्या जर सध्या जर माझ्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी मुलांचा त्या ठिकाणी अधिक फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून जास्त वेळ आपला न घेता मी गुणवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो त्यांचा सत्कार या ठिकाणी अशासाठी करतो की त्यांचं जे पुढचं जे आयुष्य आहे पुढचं जे भवितव्य आहे या भवितव्यामध्ये त्याला त्या ठिकाणी समाजाची साथ आहे जनतेची साथ आहे तुमच्यावर त्या ठिकाणी लोकांची अपेक्षा आहे की आपण एवढं गुणवंत विद्यार्थी घडल्याच्यानंतर माझ्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी भलं व्हावं माझ्या जिल्ह्याला त्या ठिकाणी चांगले दिवस यावे ही माझ्या जिल्ह्यातल्या जनतेची समाजाची त्या ठिकाणी अपेक्षा आणि म्हणून तुमच्यावर तितकाच विश्वास या जिल्ह्यातल्या जनतेचा जितका विश्वास आहे तितकाच विश्वास आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचा आहे
जर तुम्हाला जर त्या ठिकाणी संधी मिळाली तर तुम्ही संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कशा प्रकारच्या संध्या तुमच्या जीवनामध्ये सातत्याने व्हावं, तुमच्यामध्ये त्या ठिकाणी प्रगती व्हावी. खरं तर आजचा सत्कार हे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याचं एक कौतुक आहे. आणि म्हणून याच्यातनं तुम्हाला त्या ठिकाणी पुढचं जे तुमचं जो भविष्य आहे हे भविष्य काळ त्या ठिकाणी उज्ज्वल त्या ठिकाणी व्हावा. आणि म्हणून तुमच्या पाठीमागे पाठीवर ही शाबासकीची थाप मारण्याचा हा प्रयत्न हा या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर समाजाच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये या सगळ्या चळवळीमध्ये सातत्यानं त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कामातनं कार्यरत राहतोय. 14 जुलैला वाढदिवस असला तरी तरी भव्य प्रकारचं रक्तदान शिबिर त्या ठिकाणी भरवलं जातं. अनेक रक्तदाते गेली अनेक वर्ष सातत्यानं रक्तदान करतात आणि त्याचा फायदा या जिल्ह्यातल्या रुग्णांसाठी त्या ठिकाणी जेव्हा नितांत रक्ताची गरज लागते त्यावेळी त्या ठिकाणी त्या गरजेमध्ये त्या ठिकाणी उपयोग होतो. आणि नुसतंच आरोग्यापुरतं शिक्षणापुरतं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची तयारी ही गेली अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. खरं तर जी काय जो काय उत्साह या सगळे काम करण्याच्या करता माझ्यामध्ये निर्माण होतो याच्यामागे तुमचीच त्या ठिकाणी ते प्रोत्साहन आहे. तुमचं जे प्रेरणा आहे ही प्रेरणा कुठेतरी मला त्या ठिकाणी मिळते आणि मग कुठेतरी समाजासाठी आपण ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही कर्तव्य भावना मनात ठेवून गेली अनेक वर्ष सातत्यानं त्या ठिकाणी मी काम करत आहे. आणि म्हणून तुमच्या या जे काय आशीर्वाद आहे तुमचं हे जे काय बळ आहे हे बळ सातत्यानं असं माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहावं. माझे प्रयत्न आहेत की या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी काही ना काही आपलं त्या ठिकाणी योगदान असावं आणि म्हणून तो प्रयत्न गेली अनेक वर्ष सातत्यानं राहिलेला आहे. आणि म्हणून माझ्याजवळ अनेक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी आल्या आणि ज्या ज्यावेळी माझ्यावर जबाबदाऱ्या आल्या त्या त्यावेळी त्या जबाबदाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या कामातनं त्या ठिकाणी मी केलेला आहे. आणि म्हणून मी देवगड तालुक्याच्या गुणवंत विद्यार्थ्यांना अशालेच्या सर्व शिक्षकांना संस्था चालकांना आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण देवगड तालुक्यामध्ये अशा प्रकारचा एक सुंदर कार्यक्रम ज्या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमामधनं देवगडच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये किंवा देवगडच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फार मोठी एक मोठं काम याच्या निमित्तानं उभं राहिलेलं. खरं तर आजची उपस्थिती ही फार मोठी आहे कारण देवगड तालुक्यामध्ये एका दिवसामध्ये मिलिंद असतील गणेश असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आपण जवळजवळ जिल्ह्यातल्या या देवगड तालुक्यातल्या जवळजवळ 147 विद्यार्थ्यांनी गुणवंत म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून त्या सगळ्यांचा सत्कार व्हावा एक आमचा प्रामाणिक या निमित्तानं हेतू होता. खरंतर एक चांगला कार्यक्रम आपण सगळ्या देवगड तालुक्याच्या वतीनं घेतल्याच्या बद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या गुणवंत विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की आपण जे मनामध्ये जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाचा आपण नक्की त्या ठिकाणी पाठलाग करा. त्या ध्येयाच्या गाठण्याकरता किंवा यशस्वीतेकरता फार मोठी मेहनत त्या ठिकाणी आपण घ्यावी. नक्कीच आपण जीवनामध्ये यशस्वी व्हाल हा विश्वास आपल्यासमोर व्यक्त करतो आणि तुमच्याकडनं फार मोठ्या समाजाच्या या जिल्ह्याच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा नक्की आपण पूर्ण कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानून त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यावेळी देवगड व्यावसायिकांतर्फे केक कापून संदेश पारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी देवगड शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर, उपतालुका प्रमुख रवींद्र जोगल, महिला तालुका संघटक सायली घाडी, वर्षा ठाकूर, माजी सभापती संजय देवरुखकर, देवगड नगरसेवक विशाल मांजरेकर, शिरगाव विभाग प्रमुख मंगेश पाठक, युवासेना उपतालुका प्रमुख तुषार पुजारे, नांदगाव उपविभाग प्रमुख आबू मेस्त्री, युवासेना उपतालुका प्रमुख तात्या निकम, बाळ कनेरकर, प्रसाद दुखंडे, विश्वनाथ परब आदी उपस्थित होते. राजा दळवी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, देवगड.